नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, तो सगळ्यांनी नक्की बघा आणि मला नक्की सांगाल की तुम्हाला गणपतीचं जे विसर्जन करण्याचं सेलिब्रेशन आहे ते कसं वाटलं. कारण हे जे गणपती विसर्जन आहे हे माझ्या मम्मीकडलं आहे, माझ्या मम्मीकडलं म्हणजे माझ्या मम्मीच्या घराजवळ मोठं एक मंडळ आहे त्यांचं आहे. मला तुम्हाला दाखवण्याचा हा उद्देश म्हणजे मी जेव्हा आईकडे होती लग्नाच्या अगोदर तेव्हा आता जसं यांनी सेलिब्रेशन केलं तसं त्यामध्ये मी पण राहायची. पण ह्यावर्षी म्हणजे मी लग्नानंतर नसतेच आणि जसं आमच्या इथे माझ्या मम्मीचं घर चौकात असल्यामुळे कुठलाही गणपती असो, कुठला नवरदेव असो, कुठली दुर्गादेवी असो की पहिले त्या चौकात येऊन ते थांबतात आणि तिथे खूप एन्जॉय करतात. आम्हाला सगळे सण वगैरे सगळे माहीत पडायचे, म्हणजे माहीत पडायचे कारण त्या चौकामध्ये ती रौनक राहायची. पण आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मला कसं सांगाल की तुम्हाला कसा वाटला. आणि हो, आणि जे नवरात्र राहील, माझ्या मम्मीच्या घराजवळ खूप मोठा गरबा भरते तर अमरावतीतला पहिला गरबा तिथेच भरायचा, आताही भरतो. तर मी तो पण तुम्हाला 9 दिवस एन्जॉय करवेल जर माझ्याकडनं झालं तर. पण अष्टमी नवमी तर पक्कीच आहे, ते पण मी तुम्हाला पूर्ण दाखवेल. तर चला हा आज व्हिडिओ बघा आणि कशी एन्जॉयमेंट करत होतो होती मी अगोदर ते बघा. आता माझ्या वहिनी वगैरे आहे, त्यांच्या मुली वगैरे आहे, माझ्या मैत्रिणी पण आहे पण मी नव्हती. पण चला बघा आणि मला नक्की सांगा कसा वाटला.